25 गुंठ्यात दोडका 8 टन तर मिरची 9 टन. युवा शेतकरी बोधले यांनी घेतलं विक्रमी उत्पादन. नमस्कार, आजच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपण पाहणार आहोत मांगुरे येथील प्रगतशील युवा शेतकरी अभिजित बोधले यांनी 25 गुंठ्यात घेतलेला विक्रमी दोडका आणि मिरचीची माहिती. चिकोडी तालुक्यातील मांगुरे येथील पदवीधर युवक अभिजित बोधले यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरून आज आधुनिक पद्धतीने शेती केली. आपल्या केवळ 25 गुंठे क्षेत्रामध्ये 12.5 गुंठ्यात 8 टन दोडका तर 12.5 गुंठ्यात 9 टन मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊन तरुण युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत, त्याच पद्धतीने शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून या युवक अभिजितने ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, तारकाटी यांच्या सहाय्याने कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. महान कार्यक्रमावरच्या कृषी क्रांती कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आम्ही आलो आहोत मांगुरेतील प्रगतशील युवा शेतकरी अभिजित पोटले बोधले यांच्या प्लॉटला आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे. अभिजित बोधले यांनी आपल्या शेतामध्ये अगदी कमी क्षेत्रामध्ये मिरची याशिवाय दोडक्याचा प्लॉट घेतला होता, यामध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे. आम्ही या ठिकाणी जाणून घेऊया एकूण अभिजित यांनी केलेला एकूण प्रगतशील शेतीचा आढावा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आपण आपल्या शेतीमध्ये किती गुंठ्यात मिरची घेतला? मी आता जानेवारीमध्ये ऊस गेल्यानंतर पलटी मारून रोटर मारून 4.5 कोटी माझा एकूण 25 गुंठ्याचं क्षेत्र आहे. त्यामध्ये 3.5 किंवा 12.5 अभिजित पाटील यांनी हे विक्रमी उत्पादन कसं घेतलं, काय काय केलं त्यासाठी चला जाणून घेऊया या त्यांच्याकडून. त्यांच्या शेतावर जाऊन अभिजित बोधले यांनी सर्वप्रथम ऊस गेल्यानंतर रिकाम्या रानात ट्रॅक्टर आणि रोटर मारून घेतला. त्यानंतर 4.5 फूट अंतराची सरी सोडली, यामध्ये भेसळ डोस टाकला आणि ठिबक जोडून त्यावर मल्चिंग पेपर अंतरला. 12 फेब्रुवारी रोजी आरती वाणाच्या दोडक्याची लागण केली. यानंतर 2 दिवसानंतर ह्युमिक ऍसिड 19:19:12 ची आळवणी 3 वेळा घातली. याचबरोबर बुरशीनाशक पांढरी माशी थ्रिप्ससाठी 3 दिवसाआड स्प्रे मारला. 20 दिवसानंतर वॉटर सेलबल 3 दिवसाआड 3 किलोप्रमाणे ठिबक मधून सोडण्यात आलं. वेळोवेळी खते आणि औषधांची मात्रा, योग्य पाणी नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभिजित बोधले यांना चांगलाच फायद्याचा ठरला. दोन्ही पिकाची आपण कधी लागवड केली आपल्या शेतीमध्ये? दोडका हा 12 फेब्रुवारीला लावलेला, तिची रोपाटून लावलेली व मिरची 28 जानेवारी रोजी लावलेली. मानकारी न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. बोधले साहेब, एकूणच आपल्या शेतामध्ये या ठिकाणी आपण लागण केल्यानंतर प्रक्रिया कशी कशी राबवला याबद्दल काय सांगाल? लागण केल्यानंतर पहिला मल्चिंग वगैरे हातरलेलं, पूर्ण टेक्निकली केलेलं आहे. ड्रिप हातरून, मल्चिंग हातरून 4.5-4 फुटी सरी सोडले, भेसळ डोस टाकलाय त्याच्या आतमध्ये. त्यानंतर मी जानेवारीचं प्लॅनिंग जानेवारीमध्ये दोडक्याचं प्लॅनिंग केलं व 12 फेब्रुवारीला लावलं. मी रोप तयार करून घेतली दोडक्याची. पहिला पीक काढणीला आल्यानंतर 3 ते 4 महिन्यातच दोडका पिकाला सरासरी 20 रुपयांप्रमाणे दर मिळाला आणि सर्व खर्च वजा जाता 80,000 नफा बोधले यांना झाला. दरम्यान 28 जानेवारी रोजी 12.5 गुंठ्यात सिझलिंग हॉट वाणाच्या मिरचीची लागण बोधले यांनी केली. ही लागण केल्यानंतर दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या दिवशी ह्युमिक ऍसिड 19:19:12 या बुरशीनाशकाची आळवणी केली. पांढरी माशी थ्रिप्ससाठी ठराविक अंतराने फवारणी करण्यात आली. एकूण 12.5 गुंठ्यात आतापर्यंत 9 टन मिरचीचे उत्पादन झाले असून सरासरी 20 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. मिरची निपाणी मार्केटला पाठवण्यात येते तर दोडका बॉक्समध्ये पॅकिंग करून बेळगाव मार्केटला पाठवण्यात येतो. त्यानंतर डायरेक्ट दोडका लावला,
त्याचा फायदा असा झाला की रोपं लावल्यामुळे बरोबर 12 फेब्रुवारीला लावलेला ते 10 एप्रिलला म्हणजे माझा पहिला तोडा चालू झाला. एक महिन्याच्या आतच माझं दोडक्याचं पीक चालू झालं आणि दोडक्याची रोपं लावल्यामुळे त्याला फुटण्याचं प्रमाण भरपूर झालं, त्यामुळे पिकात देखील भरपूर वाढ झाली आणि आरतीही जात चांगली असल्यामुळे त्याचं पिकाचं प्रमाण भरपूर होतं. मिरचीबद्दल काय सांगाल आपण? मिरची मी 2-3 वर्ष गेली लावणच्या पिकातच करत होतो. त्यावेळेला मी सेपरेट उन्हाळी मिरची केली होती, पण मिरचीची जात निवडत असताना सिझलिंग हॉट म्हणून एक मिरचीची जात होती, ती मी पहिला मार्केटला जात असताना मला कळत होतं की सिझलिंग हॉटला दर चांगला आहे, त्यामुळे मी सिझलिंग हॉट ही जात निवडलेली. सिझलिंग हॉटचा फायदा असा की सिझलिंग हॉटला बुरशीचं प्रमाण खूप कमी आहे. सिझलिंग हॉट लांबडी द्या, परत त्याला शायनिंग हाय, त्याचा कलर पोपटी येतोय. त्यानंतर कमीत कमी 4 ते 5 रुपये दर इतर मिरचीपेक्षा दर लागतोय त्या मिरचीला. न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक. न्यूज नेटवर्क मध्ये पुन्हा स्वागत. बोलले साहेब, आज जी आपण मिरची केलेला आहात, या मिरचीला आणि दोडक्याला साधारणतः बाजारपेठेमध्ये काय दर मिळत आहे सध्या? मिरची पासून हे सरासरी वजा खर्च जाता 80,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचे बोधली यांनी सांगितले. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत युवा शेतकरी अभिजित बोधले यांनी एकूण 25 गुंठे क्षेत्रामध्ये 4 महिन्यात दोडका आणि मिरची पासून 1.5 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्यांच्या या विक्रमी शेतीसाठी कुन्नूरचे बाहुबली मगदूम यांचे नेहमी सहकार्य लाभत असल्याचे बोधले यांनी आवर्जून नमूद केले. दोडक्याला मी ज्या वेळेला लावलं त्यावेळेला 20 ते 25 रुपये दोडक्याला दर होता. पहिला मिरचीला दर नव्हता. पहिल्यांदा माझ्या पहिल्या तोड्याला 18 रुपये 17 रुपये लागले, त्यानंतर खूपच कमी आली 10 रुपये. परंतु आत्ताचा दर म्हणजे आवक मार्केटमध्ये कमी झाल्या आणि सिझनिंग हॉट लावल्यामुळे काय झालं, माझा जवळ 6 महिना चालला या प्लॉटला मिरची लागून, तरी देखील माझं शेडिंग भरपूर पीक आहे. त्यामुळे आता 30 ते 35 रुपये दर लागत आहे, त्यामुळे इथून पुढे पैसे खूप वाढू शकतात. किती तुम्हाला फायदा झाला याबद्दल काय सांगा? माझं 25 गुंठे क्षेत्र दोन्ही जर ह्याच्या प्रक्रियेत बघितला तर ड्रीप मल्चिंग सगळं नवीन केले, त्यात जवळजवळ माझं 8-15 टन दोन्ही मिळून उत्पन्न झाले. 15 टन उत्पन्न होऊन सरासरी 15 रुपये भाव जरी धरला तर 2.25 लाख रुपये उत्पन्न झाले. त्यातलं माझं जवळजवळ मल्चिंग सेट हे लागवड औषध पाणी म्हटलं तर पण 70 ते 80 हजार खर्च आलाय. एकूण सगळं वजा जाता नेट मला 1-1.25 लाख रुपये प्रॉफिट राहील. तुमच्या या शेतीमध्ये तुम्हाला नेमकं कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? मार्गदर्शन आमचे कुंभूरचे बाहुबली मगदूम म्हणून आहेत, त्यांचं मला मार्गदर्शन लागलेलं आहे. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी अभिजित बोधले या युवा शेतकऱ्यांची भेट घेतो. खरोखरच एक तरुणांना लाजवेल अशी या ठिकाणी उत्कृष्ट शेती आधुनिक पद्धतीनं शेती अभिजित बोधलेने घेतलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो.